त्या अनुषंगाने मी याच्यासाठी या गावात आवर्जून आलेलो आहे. सर्वात पहिले मी आपल्या आमदाराच्या गावाच्या सर्व गावकऱ्यांचं सर्व मतदारांचे आभार मानतो की तुम्ही गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी शांततातली पद्धतीने राहून आणि आपला मतदानाचा हक्क बजावून जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केलं त्याबद्दल मी आपल्या सर्व गावकऱ्यांचे पहिले मी अभिनंदन करतो. तुम्ही पोलीस प्रशासनाला पूर्ण निवडणूक कालावधीमध्ये कुठलाही त्रास दिला नाही, आम्हाला येण्याची वेळ आली नाही, जे कोणी प्रचारकर्ते आले त्यांचं काय म्हणणं तर ऐकून घेतलं. तुम्ही कुठलीही प्रकारची प्रतिक्रिया न देता तुम्ही मतदान शांततेत पार पाडलं याबद्दल तुम्ही सगळे गावकरी अभिनंदनाला योग्य आहे असं मी समजतो. तुमच्या सगळ्या सहकार्यांमुळे पोलीस यंत्रणा असेल किंवा शासकीय यंत्रणा असेल ही कामकाज करत असते आणि तुमच्या सपोर्टवर आम्ही जास्त उत्साहाने काम करतो. आम्ही गावामध्ये काही गोष्टी चांगले सांगण्यासाठी गेलो. गावाचं वाईट होईल, गावच्या तरुणाचं वाईट होईल, गावातल्या गावचं वाईट काही घटना होईल असं सांगण्यासाठी आम्ही कधीच येतो. पण येणारे कायदा, नवीन येणारे निर्णय, भविष्यात घडणाऱ्या घटना यासंबंधी आपल्या देशामध्ये काय चालू आहे, जगामध्ये काय चालू आहे आणि त्या घटनेसंदर्भात आपल्या गावामध्ये आपण राहत असताना आपल्याला काय करायचं. सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअपवर सर्व जे यूजर आहेत त्यांना अशी सवय झालेली आहे की एखादी पोस्ट टाकली तिला लाईक करायची आणि जी पसंत पडली तर लाईक करायची आणि पसंत नाही पडली तर निषेध करायची. असं ते व्हॉट्सअपवर मीडिया वापरण्यावर या सगळ्यांना सवय झाली आहे. हे कळत न कळत असंही होऊ शकतं की भविष्यामध्ये जो निकाल येणार आहे आपण भारतीय नागरिक आहोत आणि हा निकाल आपली भारत देशाची सर्वोच्च न्यायदेवता जे सर्वोच्च न्यायालय आहे ते सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे आणि त्यांनी दिलेल्या कोणतेही निकाल, न्याय निवाडे, कुठलेही गाईडलाईन ह्या आपल्याला पाळाव्याच लागतात, मान्य कराव्याच लागतात, हे आपल्यावर बंधन आहे. जसं आपण भारताचे नागरिक म्हणून राज्य घटनेमध्ये सर्वांना जगण्याचा अधिकार आहे, मतमतांचा अधिकार आहे, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, तसा काही जबाबदाऱ्या पण आहेत. भारताच्या नागरिकांवर राज्य घटनेने काही जबाबदाऱ्या पण टाकलेल्या आहेत की नागरिकांनी देशामध्ये राहताना काय केलं पाहिजे आणि त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत. जसे हक्क आहेत तसे जबाबदाऱ्या पण आहेत. म्हणून हा जो निकाल येईल या 17 तारखेच्या पूर्वी तर त्यामध्ये आपल्या गावातील कोणीही तरुणाने व्हॉट्सअप, फेसबुक, ईमेल, इंस्टाग्राम, ट्विटर, ग्रामीण भागामध्ये तर व्हॉट्सअप आणि फेसबुकच जास्त यूज केलं जातं आणि जे काही संगणकावर काम करतात ते ईमेल असतात किंवा साध्या फोनवरून SMSसुद्धा. याद्वारे जर आपण कुठल्याही कायद्याचं उल्लंघन होत असेल, एखाद्या समाजाच्या भावना दुखावल्या जात असतील, एखाद्या देवदेवताचे विडंबना होत असेल, असा जर कुठलाही संदेश, फोटो, चित्र, व्हिडिओ किंवा काही शब्द टाईप करून एकमेकाला जर पाठवले किंवा प्रसारित केले तर त्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा आहे. त्या कायद्यामध्ये दंड आणि शिक्षा फार मोठ्या प्रमाणात आहे. 1 लाखापासून 10 लाखापर्यंत दंड आहे, 1 महिन्यापासून 3 महिन्यापासून तर जन्मठेपर्यंत शिक्षा आहे. जसं आपण या कायद्यामध्ये भांडण झालं, शिवेगाळ झाली तर NC होते, मग काडीने मारले डोकं फोडलं तर गुन्हा दाखल होतो, आणखी काही हत्यारानं मारलं तर आणखी मोठा गुन्हा दाखल होतो. जसे जसे कलम लागतात तसे या माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये देखील अशा प्रकारचे कलम आहेत की ज्या प्रकारे तुम्ही या सोशल मीडियावरती काही गोष्टी स्प्रेड केल्या, प्रसारित केल्या किंवा त्याला लाईक केल्या किंवा ते पाहून काही गावामध्ये काही त्याचं काही लोकांना काही त्याच्यामध्ये अफवा पसरवली, लोकांमध्ये भीती होईल असं काही वातावरण निर्माण केलं तर त्याच्यावर कारवाई केली. आणि आपण आपल्या मोबाईलवरून करणार आहे, गावातल्या कोणाला माहीत नसतं, पण आपल्याकडे आता औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन सुरू झाले. जसं आपलं ग्रामीण पोलीस स्टेशन आहे आपल्या तालुक्यासाठी, तसं पूर्ण जिल्ह्यासाठी एक सायबर पोलीस स्टेशन आहे. ते सायबर पोलीस स्टेशन हे काम करतं, सोशल मीडियावरती जे काही यूजर आहेत इंटरनेटचा वापर करतात, मोबाईल फोनचा वापर करतात, या मोबाईल फोनद्वारे, SMSद्वारे, मेलद्वारे, फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर
या सगळ्याद्वारे जर असं काही त्यांनी मेसेज जे कायद्याचे उल्लंघन करणारे जर प्रसारित केले किंवा एकमेकाला पाठवले तर त्यांच्यावरती तिकडे गुन्हा दाखल होतो. नंतर ठाण्यात फोन येतो की या गावामधला हा माणूस आहे त्याला उचलून आणा. नंतर मग गावकऱ्यांना कळलं की याने काय केलं त्याला पोलीस कमेंट केली होती हे नंतर तुम्हाला कळेल. पण तिथे कोणाला माफी नाही त्याच्याला व गावची चार मंडळी आली पंच कमिटी जाऊ दे साहेब पोरं कोण चुकलं सोडून द्या असं होत नाही. त्याच्यात त्याच्यावर कारवाईच होते कारण त्याच्यावर पुरावे सगळे ते मोबाईल कंपन्याकडून आणि इंटरनेट सेवा प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्याकडून त्याचे डिटेल आलेले असतात. कोणत्या मिनिटाला कोणत्या तासाला किती सेकंद किती मिनिटाने कोणाला काय तो कुठं होता पाठवणारा कुठं होता हे सगळं येतं त्याच्यामध्ये. हे सगळं त्याचं विश्लेषण करणारी यंत्रणा आहे. मग आपण हे विसरून जातो की आपल्याला फक्त हाऊस आहे फोन वापरायची आणि व्हॉट्सअप वापरायची आणि स्मार्टफोन वापरायची. पण त्याचे जर काही परिणाम दुष्परिणाम किती वाईट होतात आणि त्याच्यासाठी कायदा किती कडक आहे याची जाणीव सगळ्या तरुणांना सगळ्या युजरला होणं गरजेचं आहे. तर त्याचा वापर चांगल्यासाठीच करा. आता गावातले ग्रुप असतील काही नातेवाईकांचे ग्रुप असतील काही मित्रमित्रांचे ग्रुप असतील व्हॉट्सअप ग्रुप आहेत तर त्यांनी सगळ्यांनी हे लक्षात ठेवा. सर्वात